नमः शिवाय। जन्म हा अखेरचा। श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने। श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीशर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांताचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी। आशीर्वचन 11 संसार हेयस्थल 4। जिज्ञासू सद्भक्तानो संसारातील सुख क्षणिक आहे असे शास्त्रकार सांगतात। घरदार पत्नी मुले यांच्याकडून सुख मिळते असे आपल्याला वाटते, परंतु हा एक भ्रम आहे। आत्म्यातील सुख आपण भोगू शकत नाही, मग निदान सांसारिक सुख तरी भोगू असे मनुष्याला वाटते। सांसारिक मनुष्याला जर तुम्ही विचारले तुला मुक्ती हवी काय, तर तो म्हणतो कसली मुक्ती आणि काय, आमच्यासारख्यांना कुठे मुक्ती मिळणार आहे। संसारात आम्हाला जे सुख मिळते तेच आम्हाला पुरेसे आहे। मुक्ती म्हणजे एकटेपणा, सर्वांना सोडून एकटेपण भोग कोण भोगत बसेल। म्हणून प्रत्येक मनुष्य संसार सुखात गुरफटलेला असतो। माणसे संसार सोडायला तयार नसतात। एकदा भगवान विष्णू वैकुंठात एकटेच निवांत बसले होते, तिथे नारद मुनी आले। विष्णूला एकटे पाहून ते म्हणाले, भगवान तुम्ही एकटेच बसलात, तुम्हाला कुणी भक्त वगैरे नाही का? मी पृथ्वीवरून 50 भक्तांना घेऊन येतो। विष्णू हसले म्हणाले, नारदा तू प्रयत्न कर, पण एकही भक्त वैकुंठात यायला तयार होणार नाही, जा आणि घेऊन ये भक्तांना। नारद विमानात बसून पृथ्वीवर आले। जिथे सत्संग चालू होता तिथे बाहेर थांबले। आत भक्त महाराजांचे प्रवचन ऐकत होते। आरती प्रसाद संपल्यावर बाहेर निघाल्यावर भक्ताला नारदाने विचारले, भक्तराज मी वैकुंठाहून आलो आहे, भगवंताने तुम्हाला आणण्यासाठी विमान पाठविले आहे, चला विमानात बसा। विमानाला तिकीट नाही, फ्री ऑफ चार्ज, मी घरी सांगून येतो असे म्हणून तो भक्त निघून गेला। एक एक करून असे सगळेच भक्त सटकले। शेवटी एक जख्ख म्हातारा उरला। नारदाला वाटले तरुण आणि प्रौढ लोक वैकुंठात काही येणार नाहीत, पण हा म्हातारा मात्र मरणाला टेकला आहे, हा नक्कीच वैकुंठात येईल असे वाटून त्यांनी म्हाताऱ्याला विनंती केली। तेव्हा म्हातारा लुटूलुटू मान हलवत म्हणाला, येईन रे बाबा, आता काय माझं वय झालं आहे, पण आज नाही येणार, 1 वर्षाने येईन। नारदाला वाटले, चला 1 वर्षाने का होईना, पण एक तरी भक्त वैकुंठात यायला तयार आहे। 1 वर्षानंतर नारद म्हाताऱ्याकडे गेले। तेव्हा म्हातारा म्हणाला, मी तुला वर्षाने येईल असे म्हटले होते, वर्षापूर्वीच माझ्या मुलाचे लग्न झाले आहे, पण अजून त्याला मूलबाळ झाले नाही, नातवाचे तोंड पाहिल्याशिवाय मी येणार नाही, तू पुढच्या वर्षी ये, मग मी तुझ्यासोबत येईन। नारदाने ते मान्य केले आणि 1 वर्षाने ते पुन्हा म्हाताऱ्याकडे गेले। त्यावेळी म्हातारा मेला होता। नारदाला वाटले, म्हातारा मेला तरी त्याचे घरावर मुलावर आत्यंतिक ममत्व होते, तेव्हा त्याने जरी पुनर्जन्म घेतलेला असला तरी तो इथेच जवळपास कुठेतरी असणार। नारदाने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा त्यांना दिसले की घरात एक कुत्री नुकतीच व्याली आहे आणि तिचे पिल्लू म्हणून म्हाताऱ्याचे जन्म घेतला आहे। त्या पिल्लापाशी जाऊन नारद म्हणाले, मी तुम्हाला ओळखले आहे, नवा जन्म कुत्र्याचा मिळाला, कुत्र्याला वैकुंठात न्यायची परवानगी नाही, तरी देखील मी तुम्हाला शब्द दिला होता म्हणून विमानात न्यायला तयार आहे, तुम्ही येणार का? सध्या मला वेळ नाही, ते पिल्लू म्हणाले, माझ्या मुलाने खूप संपत्ती मिळवली आहे, तिचे रक्षण करणे भाग आहे, दुसरी कुत्री प्रामाणिकपणे काम करणार नाहीत, म्हणून मलाच या घराची आणि संपत्तीची रखवाली करावी लागणार आहे, तू नंतर ये, मग मी तुझ्याबरोबर येईन। नारद हात हलवत परत गेले। काही वर्षानंतर ते पुन्हा त्या घरी आले, तेव्हा तो कुत्रा मेला होता। नारदाने त्याचा शोध घेतला, इथेच कुठेतरी दुसऱ्या रूपात म्हातारा नक्कीच सापडेल। नारदाने शोध घेतला तेव्हा त्यांना तो म्हातारा बेडूक होऊन न्हाणीच्या मोरीबाहेर बसलेला आढळला। नारदाने त्याला ओळखले आणि त्याच्याजवळ जाऊन ते म्हणाले, म्हातार बुवा, तुमची ही काय दशा झाली आहे, तुम्ही आधी चांगले मनुष्य होता, नंतर कुत्र्याच्या जन्माला गेलात आणि आता चक्क न्हाणीच्या मोरीत बेडकाचा जन्म घेऊन बसलात, आता तरी घराचा मोह सोडा, तुम्ही घरात गेलात तर कुणी तुम्हाला ओळखणार नाही, बाहेर फेकून देतील, आता तरी चला माझ्याबरोबर वैकुंठात, तुम्हाला इथे काय सुख आहे? बेडूक म्हणाला, इथे मी फार आनंदात आहे, माझी मुले नातू न्हाणी घरात आंघोळ करतात, त्यांच्या अंगावरील पाणी माझ्या अंगावर जाते, जे सुख वाटते ते सांगता येत नाही, गंगा स्नान देखील या स्नानापुढे तुच्छ आहे। नारद हसून म्हणाले,
बाबा आता या शूद्र सुखाचा मोह सोडून द्या आणि चला माझ्याबरोबर. तेव्हा ते बेडूक चिडून म्हणाला, ए बाबा, तुला माझ्याशिवाय जगात कुणी सापडले नाही का? मी मनुष्य होतो तेव्हा माझ्या मागे लागलास, कुत्रा झालो तरी माझा पिछा सोडला नाहीस, आणि आता बेडूक झालो तरीही मला सुखाने बसू देत नाहीस. काय आहे रे तुझ्या वैकुंठात? जा पळ इथून. नारद बिचारे तोंड लहान करून हात हलवत वैकुंठात परत गेले. ए नारदा, ए विष्णू म्हणाले, आणलेस का भक्ताला? नाही भगवान, नारद म्हणाले. वैकुंठात येण्याची सर्वांची इच्छा असली तरी येण्याची तयारी मात्र नाही. मी हरलो. सांसारिक संबंध असे चिवट असतात, त्यांच्यापासून मनुष्य सुटका करून घेऊ इच्छित नाही. संसारात दुःखच भरलेले आहे. संसारात कोणताच पदार्थ सुख देणारा नाही. सर्वत्र आहे ते दुःखच. तेच सुखाचा पोशाख घालून आपल्यासमोर येते. जन्म असो, वार्धक्य असो की पत्नी असो, हे सारेच दुःखदायक असते. त्यातही जो मनुष्य धर्माचरण करतो त्याला थोडे बहुत सुख मिळते, परंतु धर्माचरण करणारे कमी असल्यामुळे त्यांना ग्रस्त आश्रमात सुख लाभत नाही. वीरशैव धर्मात पंचाचार्यांचे प्रतीक असलेले पंचकलशाच्या साक्षीने विवाह होतो. त्यावेळी विवाहित दंपतीला प्रतिज्ञा करावी लागते. धर्मेच्चार्थेच्चे कामेच्चे नातीचरित्यव्यम. दोघेही प्रतिज्ञा करतात की धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाचे संपादन मी तुला सोडून करणार नाही. प्रतिज्ञा दिली जाती खरी, परंतु ती कोणी ऐकत नाही. तिचे गांभीर्य कोणाला कळत नाही. कधी जेवण करू, कधी घरी जाऊ अशी सर्वांची घाई चाललेली असते. माईकमधून पुरोहित प्रतिज्ञा देतो, उच्चारतो. वधूवरांनी ती म्हटली की नाही याकडे याचे लक्ष नसते. तासाभरात सर्व लग्नविधी आटपायचा म्हणजे असेच घडणार. म्हणून पूर्वी लग्न समारंभात तीन तीन दिवस चालत असे. सर्व विधी यथास्थित केले जात. गृहस्थाश्रमी व्यक्तींनी कोणताही विधी एकट्याने करू नये असा धर्मशास्त्राचा दंडक आहे. म्हणून पूजा करताना धर्मविधी करताना दाम्पत्याला बसवले जाते. एकट्या पुरुषाला अथवा स्त्रीला बसविले जात नाही. पती पत्नी दोघांनाही यात्रेला गेले पाहिजे, एकट्याने जाता कामा नये. वीरशैव धर्मानुसार तर आपल्या गुरूंनाही यात्रेला घेऊन गेले पाहिजे. तीर्थस्नान करताना गुरुचे पाय डोक्यावर घेऊन त्यावर पाणी घालून स्नान केले पाहिजे. परंतु बराच वेळा पतीला सवड नसते म्हणून एकटी पत्नीच यात्रेला जाते. कधी पत्नीला घरी ठेवून एकटाच पती यात्रा करतो. आम्ही काशीला असताना काही भाविक महाराष्ट्रामधून तीर्थयात्रेसाठी आले. त्यांच्यासोबत आम्ही गंगेवर गेलो. सगळेजण जोडी जोडीने बसले. एक बाई एकटीच बसलेली दिसले. तिने आपल्या डोक्यावर धोतर घेतले होते. आम्ही जवळ गेल्यावर ती म्हणाली, महाराज माझ्या डोक्यावर पाय ठेवा. आम्ही तिला विचारले, हे डोक्यावर काय घेतले आहेस? कोणाचे धोतर आहे? माझ्या पतीचे आहे. ते यात्रेला येऊ शकत नाहीत म्हणून मी त्यांचे धोतर सोबत आणले आहे. तिने उत्तर दिले, पती सोबत आला नाही म्हणून त्याचे धोतर तिने प्रतीक रूपाने सोबत आणले होते. ते डोक्यावर घेऊन आपण जोडीने स्नान करत आहोत अशी तिची भावना होती. याचा अर्थ एवढाच की गृहस्थाश्रमात कोणतेही कार्य जोडीने करायचे असते. सीता त्यागानंतर जेव्हा रामाला यज्ञ करावा लागला तेव्हा त्याने सीतेचे सुवर्णमूर्तीची मूर्तीची डावीकडे ठेवून ते कार्य पूर्ण केले होते. गृहस्थाला पत्नीशिवाय धर्मकार्य करता येत नाही. परंतु जेव्हा शक्य नसते तेव्हा पती पत्नीची आणि अनुमती घेऊन आणि पत्नी पतीची अनुमती घेऊन एकटी यात्रेला जाऊ शकते. पण सोबत दुसऱ्याची एखादी वस्तू आणली पाहिजे. यासाठीच त्या बाईने नवऱ्याचे धोतर सोबत आणले होते. बाई नवऱ्याचे धोतर घेऊन जाते तर नवऱ्याने तिचे काय घेऊन जावे? पंचायतच आहे. पतीने पत्नीची साडी वगैरे न्यायची नसते तर एक सुपारी घेऊन जायची असते. धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही प्राप्त करताना पत्नी सोबत असली पाहिजे. म्हणून विवाहप्रसंगी दोघेही प्रतिज्ञा करतात, धर्मेच्च अर्थेच्च कामेच्च नाती चरामी. दोघांनी याचे निष्ठेने पालन केले तर गृहस्थाश्रमात त्यांना बरेच सुख मिळते. जे याचे पालन करीत नाहीत ते नावाला गृहस्थाश्रमी असतात. प्रत्यक्षात संन्यासासारखे वागतात. विषयभोग कितीही घेतला तरी माणसाचे समाधान होत नाही. या तिने आपल्या पुत्राकडून त्यांचे आयुष्य मागून घेतले आणि 1000 वर्षापर्यंत विषयभोग भोगले तरी त्याचे समाधान झाले नाही. शेवटी त्याने एक श्लोक लिहून ठेवला,
न जातु काम कामानुपभोगेने शाम्यति हविषा कृष्ण वर्तमे भूव एवाभिवर्थे भू उपभोग घेऊन वासना कधी शांत होणार नाही. अग्नी विझवण्यासाठी जर त्यात तूप टाकले तर अग्नी विझत नाही, उलट अधिक भडकतो. त्याप्रमाणे उपभोग घेऊन काम कधी शांत होत नाही. ययातीला 1000 वर्ष आयुष्य मिळाले होते, तुम्हाला किती जन्म मिळाले याची कल्पना आहे काय? आपण किती वेळा जन्म घेतला, किती वेळा संसार केला, किती वेळा शरीर सोडले याचे ज्ञान जीवात्म्याला नसते. निजगुण शिवयोगी म्हणतात की पृथ्वीचा चुरा केल्यावर तिचे जेवढे कण होतील त्यापेक्षाही अधिक जन्म एका जीवात्म्याने घेतलेला असतो. 84 लक्ष यवनीमध्ये आपण असंख्य जन्म घेतलेले आहेत, परंतु आपल्याला वाटते की हा आपला पहिलाच जन्म आहे. एवढे जन्म घेऊन देखील जीवात्म्याचे समाधान झालेले नाही, भोगाने तृप्ती मिळत नाही. म्हणून योगाभ्यास करावा लागतो. मनोवृत्तीचा निग्रह करणे हाच योग होय. मन एखाद्या भूतासारखे असते, कितीही मिळाले तरी ते तृप्त होत नाही. पोट भरले तर मनुष्य एक जादा लाडू पोटात घालू शकत नाही. पोट भरलेले असते पण मन भरलेले नसते, म्हणून तो इकडे तिकडे पाहून लाडू खिशात घालतो. कितीही खाल्ले, कितीही पाहिले तरी मनुष्याचे समाधान होत नाही. सांसारिक विषयात गुंतून पडल्यामुळे जीवात्म्याला मुक्ती हवी असते असे वाटत नाही. जोपर्यंत जीवात्म्याच्या मनात विरक्ती उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्याच्यावर गुरुप कृपा होत नाही. त्याच्या मनात विरक्ती उत्पन्न व्हावी यासाठी जगद्गुरु रेणुकाचार्य संसार ह्या स्थलाचा उपदेश करीत आहेत. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.